जामखेड तालुका खर्डा पंचक्रोशीतील माननीय कैलासवासी लालखा अहमद खा पंजाबी यांना पुष्पहार घालून सर्वपक्षीय आदरांजली वाहण्यात आली. खर्डा येथील कापड व्यापारी माननीय कैलासवासी लालखा अहमद खा पंजाबी यांनी व्यापार करून 2 एकर जमीन खरेदी करून प्राथमिक आरोग्य केंद्र यांना अनेक वर्षापूर्वी विनामूल्य दान केली होती. खर्डा पंचक्रोशीतील जनतेला आरोग्य विषयक सेवा सुविधेची अडचण लक्षात घेऊन तत्कालीन वेळी या भागात शासकीय आरोग्य केंद्र निर्माण करण्यासाठी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास अमूल्य अशा 2 एकर जमीन दान केल्यामुळे पंचक्रोशीतील सर्व जनतेला आरोग्य विषयक सेवा सुविधा उपभोगता येत आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल त्यांच्या प्रतिमेचे पूजन आज मंगळवार दिनांक 17 रोजी महालिंग कोरे यांच्याकडून आयोजित करण्यात आले. यावेळी उपस्थित भाजपाचे जिल्हा उपप्रमुख रवी सुरभसे, राष्ट्रवादीचे जिल्हा युवा नेते विजय सिंग गोलेकर, सरपंच आसाराम गोपाळ, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सदस्य प्रकाश गोलेकर, मदन पाटील, वैजनाथ पाटील, बाळासाहेब शिंदे, राजू मोरे, पिल्लू पंजाबी, विकास शिंदे, भीमराव घोडेराव, राजू लोंढे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे लालका अहमद का पंजाबी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपले ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे हा कार्यक्रम आयोजित करत असतात, तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्रित आलेलो. खऱ्या अर्थानं पंजाबी कुटुंबियाचं योगदान या खर्डा परिसर कधीच विसरू शकणार नाही. आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या सियालकोट भागातलं हे कुटुंब एक काळी तेलंगशीसारख्या गावामध्ये व्यापाराच्या निमित्तानं आलं, त्या ठिकाणी जमीन घेतली, जागा घेतली आणि फिरता कापड व्यवसाय त्यांनी केला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी खर्ड्यामध्ये कापड व्यवसाय चालू केला आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी स्वातंत्र्य चळवळ चालू होती त्या काळी त्या काळच्या स्वातंत्र्य सैनिकांना मदत करणं, काकाजी असतील काकीजी असतील त्यावेळेस ते करायचे आणि त्यामुळे त्यांच्या योगदानसुद्धा निश्चितपणे स्वातंत्र्य चळवळीतील सुद्धा या कुटुंबाचं फार मोठं आहे. खऱ्या अर्थानं बघितलं तर 1947 साली ज्यावेळेस भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळेस त्यांना पाकिस्तानमध्ये जाता आलं असतं, पण त्यांची या ठिकाणची खर्ड्याची आणि त्यांची नाळ जुळल्यामुळे त्यांनी तो निर्णय इथंच थांबायचा घेतला. निश्चितपणे ते पुढे राजकारणातसुद्धा सक्रिय झाले. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये ते निवडून आले. पंचायत समितीचे उपसभापती असताना तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव काळे यांचा सत्कार त्यांनी खर्ड्यामध्ये ठेवला होता आणि त्याचवेळेस त्यांनी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची निकट असल्याचं किंवा गरज असल्याची त्यांना निदर्शनास आणून दिलं. त्यानुसार त्या काळी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मंजूर झालं, पण त्यावेळी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला उभारण्यासाठी सरकारी जागा नव्हती. अशा वेळी स्वतः पंजाबी यांनी ते 2 एकर जागा स्वतः स्वखर्चाने विकत घेतली आणि या ठिकाणी ती नंतर दान केली आणि त्या ठिकाणी आज आपण बघतो हे भव्य स्वरूपातलं प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उभं राहते. आत्ता 6 कोटीची या ठिकाणी इमारत या ठिकाणी नव्याने बांधली जाते, त्याचं बांधकाम पूर्ण होत आले. खऱ्या अर्थानं भविष्यात आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयसुद्धा आम्ही प्रस्तावित करत आहोत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मोठं काम होईल. याचबरोबर या पंजाबी कुटुंबियांनी जे योगदान त्या काळी दिलं त्यामुळे पंजाबी कुटुंबातला एखादा सदस्याला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पुढच्या पिढीतल्या एखाद्या सदस्याला सरकारी नोकरीमध्ये किंवा आरोग्य यंत्रणेमध्ये समावेश करून घेण्यासंदर्भातला पाठपुरावा आम्ही राष्ट्रवादी कार्यकर्ते म्हणून सर्वजण या ठिकाणी करणार आहोत आणि त्या कुटुंबाला निश्चितपणे न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या ठिकाणी हा कार्यक्रम दरवर्षी महालिंग कोरे आयोजित करतात आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी आपल्या खर्ड्याच्या विकासात मोठं योगदान आहे त्या पंजाबी कुटुंबियाच्या योगदानाला च्या स्मृतीला उजाळा देतात, त्याबद्दल त्यांचेही आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. खर्डा PSC या ठिकाणी कैलासवासी लालका अहमद का पंजाबी यांच्या जयंतीनिमित्त खर्डा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेल्या 10-12 वर्षापासून महालिंग कोरे या ठिकाणी त्याचं आयोजन करतायत. खऱ्या अर्थाने महालिंग कोरेंनी हा कार्यक्रम कित्येक वर्षापासून घेऊन या परिसरात ही जमीन पंजाबी कुटुंबांनी आरोग्यासाठी दिली याची माहिती यामुळे झाली. या 2 एकर जागेमुळे खर्डा आणि खर्डा परिसरात आरोग्यसेवा उभा राहू शकली. आज आपण पाहत असाल या ठिकाणी सुसज्ज अशी 6 कोटी रुपयाची PSC इमारत या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे. माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठपुराव्याने केंद्र शासनाच्या निधीमधून ही PSC इमारत या ठिकाणी आज पूर्णत्वास जात आहे. या कार्यक्रमानिमित्त सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या पंजाबी कुटुंबियातील कुणीतरी सदस्य या ठिकाणी नोकरीला घ्यावा अशी भावना व्यक्त केली. गेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा केला होता आणि त्या ठिकाणाहून आरोग्य सचिवाकडून त्यावेळेस पंजाबी कुटुंबाला एक पत्र पण आलेलं आहे. आजच्या या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करावा असे या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त मी बोलताना त्यांना तशी विनंती केली.
आमच्या सर्वांच्या या ठिकाणी पाठपुराव्यातून भविष्यात पंजाबी कुटुंबाला न्याय मिळेल अशी या ठिकाणी आज मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमानिमित्त कैलासवासी लालका पंजाबी यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि महालिंग कोरे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। बातमी प्रतिनिधी गणेश जव्हेरी, जामखेड़।